मी प्राध्यापक डॉक्टर वीणा मेंढुले विद्या विकास महाविद्यालय समुद्र। आज आपण ऐकत असाला प्रति ऑक्सिकारक म्हणजे काय याविषयी माहिती पाहणार आहोत। प्रति ऑक्सिकारकला अँटी ऑक्सिडंट असे म्हणतात। आपल्या शरीराअंतर्गत अनेक प्रकारच्या प्रक्रिया निरंतर सुरू असतात, त्यासाठी प्राणवायूची म्हणजेच ऑक्सिजनची गरज असते। ऑक्सिजनला आपण प्राणवायू असे म्हणतो कारण माणसाला जिवंत राहण्यासाठी प्राणवायू आवश्यक आहे। प्राणवायूशिवाय मनुष्य जिवंत राहू शकत नाही, परंतु हाच प्राणवायू कधीकधी प्राणघातक ठरतो। या प्राणवायूमुळे शरीरात असे काही घटक तयार होतात की जे शरीराला घातक असतात, त्यामुळे शरीरातील पेशी झिजतात, क्षतिग्रस्त होतात व त्यामुळे काही भयंकर आजार होतात। शरीरातील पेशींचे कार्य अँटीऑक्सिडंट यांच्या समतोलावर आधारित असते। ऑक्सिजनला मुक्त करण्याचे कार्य प्रोऑक्सिडंट करतो, त्यामुळे पेशींना कार्य करण्यासाठी ऊर्जा प्राप्त होते। परंतु या क्रियेदरम्यान अनेक जैवरासायनिक क्रिया घडतात व त्यातून फ्री रॅडिकल्स तयार होतात। या फ्री रॅडिकल्सला नष्ट करण्याचे कार्य अँटीऑक्सिडंट करतात, कारण हे फ्री रॅडिकल्स हानिकारक असतात। जर ते नष्ट झाले नाही तर पेशींना व पेशीतील DNA व RNA यांना नुकसान करतात। हे वारंवार असे घडत असेल तर टिश्यूंना इजा होते व त्यामुळे अनेक हानिकारक विकार होतात, जसे कर्करोग, रोहिणी काठिण्य, संधिवात, अकाली प्रौढत्व इत्यादी। शरीरातील दैनंदिन प्रक्रियांसाठी आवश्यक असलेल्या ऊर्जा निर्मितीच्या प्रक्रियेत अणूंमध्ये इलेक्ट्रॉनचे आदान प्रदान केले जाते व याच प्रक्रियेत आदान प्रदानात फ्री रॅडिकल्स तयार होतात। हे फ्री रॅडिकल्स स्वस्त पेशींना नुकसान पोहोचवतात, त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते, पेशीमध्ये कायमस्वरूपी बदल होतात, अकाली प्रौढत्व येते। त्याशिवाय भयानक आजार देखील होतात, उदाहरणार्थ मोतीबिंदू कॅन्सर, हृदयरोग इत्यादी। शरीरात फ्री रॅडिकल्सची निर्मिती होण्याची इतरही कारणे आहेत, जसे धूम्रपान, मद्यपान, ताणतणाव, प्रदूषण इत्यादी। अँटीऑक्सिडंट सुरक्षा प्रणाली दोन प्रकारे कार्य करते। एक अंतर्गत सुरक्षा प्रणाली, याद्वारे पेशींचे आवरण यापासून संरक्षण होते, तर दोन बाह्य संरक्षण प्रणालीमध्ये जीवनसत्व क, जीवनसत्व ई इत्यादी घटकांचा समावेश होतो। काही अँटीऑक्सिडंट शरीरातच तयार होतात तर काही अँटीऑक्सिडंट आहाराद्वारे शरीराला पुरविले जातात, जसे जीवनसत्व क, जीवनसत्व ई इत्यादी। अँटीऑक्सिडंटचे कार्य। नंबर एक, अँटीऑक्सिडंटमुळे फ्री रॅडिकल्सला निष्क्रिय केले जाते, त्यामुळे ते पेशींना हानी पोहोचवू शकत नाहीत। नंबर दोन, अँटीऑक्सिडंटचा अन्य उपयोग म्हणजे त्यांचा अन्नपदार्थ खराब होऊ नये यासाठी देखील उपयोग होतो। उदाहरणार्थ तेल व तुपाला विशिष्ट प्रकारचा खवट वास येऊ नये म्हणून त्यात जीवनसत्व ई टाकले जाते। जीवनसत्व ई अँटीऑक्सिडंट आहे, त्यामुळे तेल व तुपाचे संरक्षण होते। प्राप्तीची साधने। नंबर एक, जीवनसत्व क हे अँटीऑक्सिडंट मिळवण्यासाठी आहारात रसाळ फळे समाविष्ट करावी, जसे लिंबू, मोसंबी, आवळा इत्यादी। नंबर दोन, जीवनसत्व ईच्या प्राप्तीसाठी आहारात गव्हांकुराचे तेल, करडईचे तेल, बदाम, तेलबिया इत्यादींचा समावेश करावा। तीन, बीटा कॅरोटीन हिरव्या पिवळ्या नारिंगी रंगाच्या भाज्या व फळे, उदाहरणार्थ आंबा, पपई, गाजर इत्यादी। याशिवाय लोह, सेलियम व झिंक यामध्येही अँटीऑक्सिडंटचा गुणधर्म असतो। याशिवाय काही अपोषक तत्वांमध्ये देखील अँटीऑक्सिडंट असतात, जसे नंबर एक फ्लेवोनाइड्स, चहा, कॉफी, कठीण कवचाची फळे। नंबर दोन, ल्युटीन हिरव्या पालेभाज्या। तीन, लायकोपेन टरबूज, टोमॅटो, अंजीर इत्यादी। चार, अँथोसायनिन्स डाळिंब व दाल, लाल द्राक्षे इत्यादी।